सगळे सोयरे जीआर साठी दिलेली मुदत 13 जुलैला संपते आणि त्यापूर्वीच जरांगीने आता राज्यभरातील वातावरण ढवळून काढण्यासाठी रणशिंग फुंकलंय. तर पहिल्या टप्प्यात मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केलंय. मात्र जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्यामागे नेमकं काय गणित आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. जरांगेंनी फुंकलं पुन्हा रणशिंग. राज्याचा दौरा की विधानसभेची साखरपेरणी. लढणार की पाडणार जरांगे ठरवणार. सगळे सोयऱ्यांचाही कुणबीत समावेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला 13 जुलैची मुदत दिली आहे. ही मुदत संपत आली असतानाच मनोज जरांगे पाटलांनी 6 जुलैपासून राज्याच्या दौऱ्याचं रणशिंग फुंकलं, सरकारला इशारा दिला. या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. 6 जुलै हिंगोली, 7 जुलै परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड, 12 जुलै जालना, 13 जुलै छत्रपती संभाजीनगर. सरकारनं शब्द पाळला नाही तर 288 जागा लढणार की पाडणार या संदर्भात निर्णय घेण्याचा इशाराही दिलाय. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच जरांगेंनी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलंय. तर जरांगे हिंगोलीपासून शांतता रॅली सुरू करणार आहेत. त्यामुळे लोकांनी आपली कामं सोडून मराठा आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. सातत्याने आपल्याला कष्ट करावं लागणार आहे, सातत्याने संघर्ष करावं लागणार आहे. म्हणून मराठ्यांनी 1-2 महिन्याला ताकदीनं आपण आपल्या जिल्ह्यातले सगळ्या मराठ्यांनी 1 दिवस आपल्या जातीसाठी आणि आपल्या मुलासाठी येणं एकत्र आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही शांततेचं रॅलीचं आयोजन केलं. मराठा आरक्षण जनजागृती रॅली महाराष्ट्रभर काढणं गरजेचं आहे आणि पहिला टप्पा उद्या हिंगोलीपासून सुरू होतोय 6 जुलैपासून. मनोज जरांगेंचं 2 टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झालंय. त्यात 123 ते 127 जागांची चाचपणी केल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलंय. सरकारनं सगळे सोयरे जीआर काढला नाही तर नेमका काय निर्णय घ्यायचा याबरोबरच विधानसभेसाठी साखर पेरणी करण्यासाठी जरांगेंनी राज्याचा दौरा सुरू केलाय. जरांगेंच्या आक्रमक रणनीतीचा सरकार सामना करणार की लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही जरांगे फॅक्टरचा फटका बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.